गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओके, आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की गावातले लोक म्हणा किंवा गावापासून काय आपण काम करू शकतो बिझनेसच्या संबंधी म्हणा किंवा त्याची सुधारणा आपण कशी करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण बघतो की शहरामध्ये राहताना आपली कम्युनिटी म्हणा किंवा आपली सोसायटी, ओके, त्याच्याबद्दल तुम्ही सुधारणा कशा पद्धतीने आणू शकता. ओके, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जी गावामध्ये शहरामध्ये राहणारे आहेत ते, तर आता बघा तिथे सुद्धा सिमिलर आहे, काही मोठ्या अशा गोष्टी नाही. फक्त कसं आहे, गावामध्ये ऑप्शन्स असतात, शहरामध्ये ऑप्शन्स असतात, पण त्याच्यासाठी चार्जेबल असतात. म्हणजे आता कुठे भेटायचं म्हटलं, कुठे जागा म्हटलं, तर कदाचित सोसायटीकडे तेवढी जागा नसेल तर मग तुम्हाला कोवर्किंग स्पेस बुक करावं लागतो किंवा हॉल बुक करावा लागतो त्या सगळ्या गोष्टीसाठी. ओके, तर तिथे मी तुम्हाला एक बेसिक टिप्स देईन, बाकी तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला थोडंफार त्याच्यामधून समजून जा. आता इथे सुद्धा मी तुम्हाला हे सांगेन, तुम्हाला इथे शिक्षणाचं किंवा नोकरीच्या संबंधी, आता बघा नोकरी या मोस्टली नोकरी ज्या आपल्या इथे लागत असतील म्हणा किंवा ज्यांना वाटतंय की बाबा एक काय हरकत आहे करण्यासाठी, बाबा कुठलं फी तर नाही आहे, रजिस्ट्रेशन पण नाही आहे, ओके, किंवा काय, किंवा शिक्षणासाठी काय कराय हरकत काय, मी जर बघायला किंवा बाबा काय यांच्याकडून माहिती मिळते, तर तुम्ही त्याच्यासाठी घेऊ शकता शिक्षणासाठी किंवा तुमच्या जॉबसाठी, ओके, किंवा तुम्हाला बिझनेस करायचा आहे. बघा शिक्षण आणि जॉब ह्या दोन गोष्टी फ्री आहेत, मी पुन्हा सांगतो, त्याला चार्जेबल नाही आहेत, त्या कन्सल्टन्सीला कुठलाही चार्जेबल नाही आहेत. पण जर तुम्हाला बिझनेसच्या रिलेटेड आहे ती चार्जेबल आहे, ओके, म्हणजे त्याचे नॉर्मल चार्जेस आहे. फक्त आयडिया घ्यायचे आहेत तर त्या तुम्ही आयडिया आमचा एक सेमिनार किंवा वेबिनार जॉईन करून घेऊ शकता. वेबिनार म्हणजे काय, सेमिनार हे असतं की फिजिकली तुम्हाला तिथे जावं लागतं, ओके, ते बसावं लागतं, त्याचे तिकीट घ्यावं लागतं किंवा काय, आणि तिथे सगळ्यांना ग्रुपमध्ये, इथे कसं असतं वेबिनारमध्ये तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आमच्याशी जोडू शकता आणि ज्याच्याने फेस टू फेस, जसं आता मी तुमच्याशी बोलतो हा रेकॉर्डेड व्हिडिओ असतो, पण तो लाईव्ह व्हिडिओवरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा आमच्या टीमना प्रश्न विचारू शकता आणि तिथे बिझनेसच्या आयडियाज घेऊ शकता, ओके, त्या संबंधी घेऊ शकता. त्याचे नॉर्मल चार्जेस असतात, एक नाही म्हणालात तरी पकडून चला की डिपेंड्स आहेत, आता त्यावेळेच्या नुसार आहे. ज्यांना कोणाला करायचं असेल तुम्ही त्याच्याबद्दल आयडियासाठी वेबिनार जॉईन होऊ शकता. माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा मेलवरती केलात तर मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करून तो युजर आय डी पासवर्ड टाकलं की तुम्ही कनेक्टेड होऊ शकता, ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आता इथे ह्या तीन गोष्टी तर आहेत, आता चौथी गोष्ट काय आहे, बिझनेस समजा तुम्हाला तिथे शोधायचं असेल, सुधारणा करायची असेल, तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट इथेसुद्धा हे बघणं गरजेचं आहे की कोणाला शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे का, प्रॉब्लेम असेल माझ्याशी संपर्क साधा. त्याच्यानंतर कोणाला जॉबचाच प्रॉब्लेम असेल, बिझनेसचा काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, ओके. एकदा कन्सल्ट करून बघा, फायदा झाला तर ठीक आहे आणि नाही फायदा वाटला तर काय, कुठलं पैसे तर इन्व्हेस्टमेंट होत नाही ना, तुम्ही तुमचा मार्ग स्वीकारू शकता त्या पद्धतीने, ओके. आता याच्यामध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट बाब म्हणजे काय म्हणतं, हेल्थ ही सर्वात इम्पॉर्टंट बाब आहे. जसं गावीसुद्धा आहे आणि इथेसुद्धा आहे, हेल्थचे विषय किंवा काय त्याच्याशी कनेक्टेड राहा, ओके. त्याच्या सगळ्या गोष्टीबद्दल नवीन नवीन ज्या गोष्टी येतात, व्हॉट्सअपवरचं नॉलेज नाही म्हणत, जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते घेण्यासाठी प्रसंग करा, मुलांना शिकवा. डॉक्टर बनवायचं असेल तर त्याच्या अगोदरपासूनच डॉक्टर कीसाठी काय काय आहे ते मागचे माझे व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्हाला नॉलेज समजेल त्या सगळ्या गोष्टीमधून, ओके. आणि याच्यामध्ये सोसायटीमध्ये जर कुठला बिझनेस बाहेरून येत असेल, माल येत असेल, तर तो तुम्ही पूर्ण करू शकता का तुमच्या सोसायटीला, तुम्ही तो मटेरियल देऊ शकता का, त्याची विचारणा करा स्वतःशी आणि तशा पद्धतीने पूर्ण करू. कारण बहुतेकशा आहे, मी तुम्हाला सांगतो, बहुतेकशा गोष्टीवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्जिनने पैसे कमवू शकता. आणि कधी कधी तर असंच असतं की सोसायटीमध्येच असतात लोक, ते तुम्ही स्टार्टअप तिथेच करू शकता, पण तुम्ही उगाचच बाहेर फिरत असतात शोधत की बाबा कोण आहे का नाही आहे, तर त्याच्यामुळे त्या गोष्टीसुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा, ओके, गावामध्ये राहताना. आणि बहुतेक अशा, म्हणजे आता मी ज्या भागातून बिलॉंग करतो तिथे आमची तर भावकी पंचायत हे सगळं मुंबईमध्ये बसलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, पण काय होतं की त्यांचे जे परंपरागत कामं चालत आलेले असल्यामुळे मी त्यांच्या कामामध्ये अडथळे घालत नाही किंवा मी त्यांना म्हणत नाही, पण तुम्ही स्वतःचा विचार करून पुढे जाऊ शकता त्या गोष्टीमध्ये काय इम्प्लिमेंट करायचं आहे किंवा कशा. बघा परिवर्तन सर्वात इम्पॉर्टंट आहे, मग ते शिक्षणामध्ये असू दे, ते तुमच्या आयुष्यामध्ये असू दे किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असू दे, ओके, प्रत्येक गोष्टीवरती परिवर्तन महत्त्वाचं आहे. आणि चुकामधूनच माणूस समजतो, त्याच्यामुळे चुकी झाली म्हणून ते सोडू नका, त्या चुकीचं कारण काय,
ओके त्याच्या मुळापर्यंत जा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजून जाईल की प्रत्येक गोष्ट आणि ती सुधारा ती सुधारल्याच्यानंतर बरोबर होते. आणि प्रत्येक कुठली पण बिझनेस करत असताना मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पूर्ण तर्क वितर्क सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळा अभ्यास करून नंतर करा. बघा हे कारण आहे ना आता की घरातल्यांना विचारून सांगतो तुम्ही अवलंबून राहता म्हणून तसं विचार करता घरातल्यांना. घरातला असा कुठलाच विषय नसतो किती मी जर तो माणूस फेस टू फेस आणि जो घरातल्यांना विचारून सांगतो ना तो मी म्हणेन एक प्रकारचा बुद्धू माणूस असतो. त्याला त्याचं स्वतःचं दिमागच नाही आहे कारण तो रिस्क घ्यायला जात नाही. उद्या सकाळी काय झालं तर पॅरेंटवर टाकू शकतात. तुम्ही केलात ना म्हणून झालंय, हे केलात ना म्हणून झालंय, अशा गोष्टी कुठेच नसतात. मला तर माहिती नाही की घरातल्यांना सांगून. हां लग्न झाल्याच्या नंतर बात वेगळी असते, मग तिथे फॅमिलीला भेटणं गरजेचं आहे ऑब्व्हियसली. वाईफला विचारल्याशिवाय आपण डिसिजन घेणं म्हणजे ते चुकीचं पण होऊ शकतं. ओके असं आणि कारण ते रिक्स आपण घेत असतो, कितपर्यंत रिक्स आहे ते पण समजणं गरजेचं आहे. पण थोडी तरी बुद्धी आपली चांगल्या पद्धतीने आहे आणि जर आपलं मन स्ट्रॉंग असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तर आपण नक्कीच डिसिजन घेऊ शकता. ओके आता तिसरे अजून सॉरी अजून एक त्याच्यामध्ये बिझनेस तुम्ही करण्यासारखे ते आहेत म्हणजे काय की बघा कसं आहे प्रत्येक सोसायटीला फ्लॅटला तुम्हाला बाल्कनी आहे त्याचा तुम्ही युटिलाइज करू शकता बिझनेसच्या संबंधी. ते कसे करायचं आहे तुम्ही वेबिनार जॉईन करा, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन. ओके कारण उगाच ते सगळ्यांना नको त्यांना नॉलेज देऊन उपयोग काय. किंवा तुमचा टेरेस आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता, तुमच्या सोसायटीसमोरचा जर भाग असेल तुम्ही त्याचा वापर करू शकता बिझनेसच्या संबंधी. भले तिथे माल घेऊ दे किंवा नको घेऊ दे तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतं. ओके म्हणजे असे भरपूर रिसोर्सेस आहेत की जे सोसायटीमार्फत काम करू शकता. तर हा व्हिडिओ जास्त बनवत नाही आहे, तुम्ही मागचा व्हिडिओ बघा त्याच्यानुसार प्रत्येक सोसायटीमध्ये जी तुमची कम्युनिटी आहे त्या कमिटीशी रिस्पेक्टफुल राहा. तुमची जी काय मुंबईला भावकी आहे त्याच्याशी रिस्पेक्टफुल राहा. तुमचे जे काय तुम्ही ज्या पंचायत समितीशी सदस्य असाल म्हणा किंवा कुठल्या शाखेशी सदस्य असाल त्याच्याशी प्रामाणिकपणे राहा. त्याच्यामध्ये अपग्रेड काय होत असेल, एखादा माणूस तुम्हाला पटत नसेल म्हणून त्याचा तिरस्कार करू नका. नाही बाबा ह्यांना कधीच सुधारता येत नाही आहे. बघा कसं आहे असं जर तुम्ही म्हणाला तर तुमच्या येणाऱ्या पुढची पिढीसुद्धा तसंच म्हणणार. ते सुधारण्यासाठी तुम्हालासुद्धा त्याच्यात कॉन्ट्रिब्युशन घेणं गरजेचं आहे, तुम्हालासुद्धा काम करणं गरजेचं आहे. कारण बघा हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तशा पद्धतीने जी चालेली सिस्टीम आहे कसं तुम्ही ज्यावेळी ते बोलता त्यावेळी तुम्ही एक गॅप पाडत असता. म्हणजे तुमचे कम्युनिटीमधले तुम्ही आणि दुसरा माणूस त्याच्यामधला एक गॅप पडतो आणि ते अंतर वाढत गेलं ना की मग आपापसात दुश्मनी होत आहे. हेच इतिहास घडलेला आहे. तुम्ही जर पूर्ण वर्ल्डची हिस्ट्री वाचाल, मी फक्त इंडियाची म्हणत नाही आहे, तुम्ही इंडियाच्या बाहेर पण अजून वाचा. तुम्ही नेपोलियन बोनापार्ट वाचा, तुम्ही रोमन एम्पायर वाचा, तुम्ही ऑटोमन एम्पायर वाचा, त्याच्यानंतर तुम्ही मुघल, या सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. ओके ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही वाचायला लागाल आणि अभ्यास करायला पुऱ्या हिस्ट्रीचा की जगामध्ये प्रत्येक गोष्टीने कोणी कोणी राज्य केलं, कशा पद्धतीने केले, मग ती मेंटॅलिटी काय होते, हे काय होते, त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की कुठलीही संस्था कुठलीही कंपनी रन करत असताना किती डिफिकल्टीज असतात. कारण माणसाचे विचार प्रत्येकाचे वेगवेगळे. जॉबचं कसं असतं, तुम्ही मेंटली एकदम प्रिपेअर झालेले असतात, टिफिन घेतलात, बॅग घेतलात, ऑफिसला गेलात, काम केलात, आलात, तिथे तुम्हाला मॅनेजमेंटचे काय देणं घेणं नसतं. पण ज्या बिझनेसमध्ये काय असतं, उलटं असतं. बिझनेसमध्ये आपण काय म्हणतो, अरे मी पण मेहनत करतो, त्याचं पण होतं आहे, तो तर कोड घालून फिरतो आणि मी जर अजून शर्ट पॅन्ट घालूनच फिरतोय, मग काहीतरी बहुतेक ह्यांनी तिकडे चक्के पंजे केले आणि तिकडे टोपी पोपी लावली आणि पैसे कमावतात, तसा विषय होतो. तर त्याच्यासाठीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, प्रत्येकाचं हार्डवर्क करणं गरजेचं आहे. कदाचित तुम्ही आत्ताच झोपलेला असाल त्यावेळी तो जागा पण असेल आणि त्यावेळी तो काम करत असेल. तुम्ही ज्या गोष्टीला आळस करता, तुम्ही ज्या गोष्टीला म्हणता नाही आज संडे आहे, मेगा ब्लॉक आहे, आज येऊ शकत नाही, तिथे तो माणूस कदाचित तो गाडी घेऊन पण तिकडे काम करायला गेला असेल. म्हणजे त्याचा एफर्ट पण बघणं गरजेचं आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे. आणि तुम्ही जितक्या वाजता झोपेतून उठत असतात तिथपर्यंत त्याचा अर्धा तास अर्धा कामाचा वेळ होऊन पण गेलेला असेल, म्हणजे काम पूर्ण पण त्याचं झालेलं असेल, अशा गोष्टीसुद्धा होऊ शकतात. तुम्ही दिवसाला 10 माणसांना भेटत असेल तो 100 माणसांना भेटत असेल, ह्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. त्या भरपूर तफावत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करायला जाऊ नका, तुम्ही स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करा. तुमचा टार्गेट हळूहळू अपग्रेड करा. ओके बरोबर कम्युनिटी आणि सगळ्या गोष्टी होतील. बरं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही म्हणजे आता मी मागच्या व्हिडिओमध्येच ॲक्च्युली ते सांगायला पाहिजे होतं, तर ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की कधीकधी काय असतं की आपल्या कम्युनिटीची म्हणा किंवा आपल्या
गावाची जी काय फी असते ती आपल्याला द्यायला भेटत नाही. आता मी माझ्या बाजूनेच सांगतो, मला पण कधी कधी द्यायला भेटत नाही किंवा कॉन्टॅक्टच होत नाही कामाच्या अनुषंगाने बिझी राहणं किंवा काय. पण मी ट्राय करण्याचा नक्कीच हे बघतो की ज्यावेळी कधी कॉन्टॅक्ट माझा झाला आणि कधी समजा गावी जाण्याचा किंवा मुंबईमध्ये भेटण्याचा तसा मेसेज आला तर ते मी फुलफिल करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. कारण मागच्या वेळी पण केली त्यावेळी फुलफिल. तशा पद्धतीने तुम्ही पण लक्षात घ्या की दोघांना सांगतो इथे, जी व्यक्ती देणार आहे सभासद आहे त्यांनी तर ते देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर मी या ज्या चालवणाऱ्या संस्था शाखा किंवा पंच जे काय गट असतील म्हणा त्यांना एवढंच आव्हान करेल की तुमची सभासद फी का देतील तर तसं काम पण करून दाखवा. आणि फी देण्यासाठी त्यांची आर्थिक ॲनालाइज पण करा की त्या माणसाची तेवढी कॅपॅसिटी आहे का. जर त्याची कॅपॅसिटी नसेल तर त्याला त्या कॅपॅसिटीचं बनवा. त्याच्या आयुष्यात काय त्याला जॉब दिला तर होऊ शकतो का, तो पिणा खाणारा असेल तर त्याचं व्यसन सोडवण्यासाठी काय करू शकतो, हे सर्वात गोष्टी बघा. बघा माहोल कधीतरी बदलला म्हणजे त्याला काय ते दारू सोडवणे केंद्रामध्ये टाकले म्हणजे दारू सुट्टे अशातला भाग नाही आहे. त्याला काम बनवला, त्याला जिम्मेदारी हसास करून दिला, त्याच्याशी भेटत राहिला, संपर्क राहिला. गॅप पडून देऊ नका, कुठल्याही सभासदाशी गॅप पडून देऊ नका. ते पण तुमचं काम आहे. कारण एवढ्या मोठ्या जेवढ्या कम्युनिटी मोठ्या झाल्यात किंवा मोठे साम्राज्य बनलेले आहेत नाही, जेवढे हिस्ट्री वर्ल्डची जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल, प्रत्येकाने 100% तिथे 100% देऊन माझं काम नसताना सुद्धा मी येऊन त्या माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यालाच बोलतात कम्युनिटी बेस्ड. नाही तर तुम्ही तुम्ही म्हणालात की नाही बाबा माझं तर ठीक चाललं आहे, त्याला काय समजवण्याची गरज आहे, त्याचा मुलगाला शिकायला काय नसेल किंवा चुलत भाव आहे किंवा सक्का भाव आहे आणि त्याला शिकायला काय नसेल, त्याला मदत करण्याची गरज काय आहे, तो त्याच्या अपयशाने गेल्या पण नाही तरी काय मला त्याच्या बायकोबरोबर आमचं पटत नाही ह्याचं पटत नाही. त्याच्याने समाज किंवा आपला कम्युनिटी किंवा आपला गाव म्हणा किंवा आपलं शहर पुढे किंवा आपला देश पुढे जात नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच पुढे जात. कारण कसं आहे, एकीचं बळ आहे ना, हे तुम्ही बघा. भरपूर अशा कम्युनिटी आहेत इंडियामध्ये की ज्यांच्यावरती तुम्ही न्यूज कधीच ऐकणार नाही कुठल्याच गोष्टीचा, अत्याचार झाला किंवा काय. पण अशाच कुठल्या कमजोर कम्युनिटीवरती कधी पण गोष्टी का अडतात किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, कारण तुम्ही जे फक्त व्हॉट्सअपचं न्यूज शेअरिंग करण्यामध्ये एक्सपर्ट असता, तुम्ही मेंदूने एकत्र नाही आहेत किंवा तुम्हाला स्वतःला पर्सनली कोण ओळखणारी माणसं नाही आहेत किंवा तुमच्यामध्ये ती ताकद नाही आहे की बाबा तुम्ही सगळ्यांची मनं जिंकू शकता तुमच्या भाषणने लेक्चरने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी संस्थांना आवाहन करेन की बाबा त्यांची सभासद वर्गणी कशी जास्तीत जास्त लोकांकडून घेता येईल. जसं बघा एक देश एक पकडू बघा, आता मी इंडिया नाही म्हणत पण मी तुम्हाला सांगेन की युरोपचंच उदाहरण सांगतो कारण मी युरोपमध्ये काम करतो तर युरोपचं सांगतो. युरोपमध्ये कसं आहे की युरोपचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने बनवलेलं आहे की तुम्हाला ज्यावेळी सॅलरी मिळतात त्या सॅलरीमधून किंवा इतर बाकीच्या गोष्टीमधून जो टॅक्स मिळाला जातो त्याच्यामधून त्यांनी प्रत्येक गोष्ट डेव्हलप केलेली आहे, म्हणजे तिथे हॉस्पिटल्स असो किंवा इतर बाकीच्या. तर तुम्ही हा विचार करा, तुम्ही जी त्यांच्याकडून फी घेत आहे त्याच्यामधून त्यांना बेनिफिट्स काय देत आहे. तुमच्या मिटिंगवर चाय पाण्यावर खर्च होतो तो नको आहे मला. तुम्ही जे ऑफिस घेतलं आहे त्याच्यावरती खर्च करता त्याच्यातले नको. तुम्ही काय त्या कम्युनिटीचे त्या समाजाचे त्या गावाचे त्याचे प्रश्न सोडवत आहे ते बघा, काय डेव्हलपमेंट होत आहे. तर प्रत्येक माणसाला तुम्ही हा विचार करा, तो जो व्यक्ती आहे तो जो लहान बाळ आहे 6वीत 8वीत 10वीला जो गेला आहे त्याला काय तुमच्याबद्दल आदर आहे, रिस्पेक्ट आहे तुम्ही जे चालवत आहे त्याच्याबद्दल. त्याच्या मनात रिस्पेक्ट आहे का, नाही बाबा मला इथे अटॅच झालं पाहिजे का, अटॅच झालं पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून त्यांना सांगणं गरजेचं आहे, तुम्ही समजवणं गरजेचं आहे. मोठेपणा नको, भरपूर मोठेपणाने काही नाही होत. आपल्या देशामध्ये किती बघा पारसी कम्युनिटी सुद्धा बाहेरून आलेली आहे तरी पण आज पुरा देशाला बदलून टाकलेलं आहे टाटा ग्रुपने. हां बघा म्हणजे त्यांनी कम्युनिटी कशी स्ट्रॉंग ठेवलेली आहे. आपण जर म्हणतोय की आपण ह्या देशाचे रहिवासी आहोत तर आपण कुठे बदलली पाहिजे, काय चुकलं आहे आपलं, काय गोष्टी कमी आहेत त्याचा विचार करा. शिक्षणाची कमी असेल तर शिक्षणाला अपग्रेड करा, जॉबची कमी असेल तर जॉबला अपग्रेड करा. तुमच्या देशात नको बाहेरच्या देशात काम करा. कुणी थांबवलं आहे तुम्हाला, कुणी थांबून ठेवलेलं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये. सगळ्याच गोष्टी तुम्ही सरकारला विचारत बसला सरकार किती गोष्टी पूर्ण करतील आणि असे येणारे किती सरकार तुमच्या सगळ्याच गोष्टी ऐकतील ह्याचा पण विचार करा. स्वतःचं सरकार स्वतः बना आणि स्वतः मार्ग शोधायला लागा तर तो मार्ग सापडेल, नाही तर मार्ग सापडणार नाही हे लक्षात घ्या. आणि आपल्या मुलांना जर एखादं ध्येय बनवायला सांगत असाल, मन लावून अभ्यास करायला सांगत असेल तर स्वतः आपण सुद्धा मन लावून अभ्यास कशा पद्धतीने करून अपग्रेड करता येतो त्याचा सुद्धा एक मार्ग बनवणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे.
आणि मी एकच सांगेन की बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर संस्थेने ह्या सगळ्या गोष्टीची पाठिंबा घेतला आणि पुढेचार करत राहिला, सगळ्याच गोष्टी पैशाने चालत नाही, कारण बहुतेक मी ऐकलेलं की नाही बाबा पैसाच मिळाला नाही तर पुढे कसे चालणार आहे किंवा सगळ्या. बघा काही गोष्टी आहेत की जे फ्रीचे इन्स्ट्रुमेंट आहेत, भेटणं हे त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यावेळी तुम्ही असे टॉपिक छेडू शकता जेणेकरून लोकं एकत्र बनवू शकतात, जी टीम आहे त्याला अजून मजबूत करू शकता. मेन एज्युकेट करणं गरजेचं आहे. निव्वळ फक्त ते कायद्याच्या दारात किंवा त्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या तसंच ठेवायचं, त्याला इम्प्रूव्हमेंट नाही करायचं तर त्याच्याने कोण टिकणार नाही. आणि उद्या सकाळी असं पकडा ना की ज्यावेळी प्रत्येक जण विखुरला जाईल किंवा तुमच्या त्या सगळ्या गोष्टीपासून लांब जाईल, त्यावेळी मग तो तुम्हाला लक्षात काय ठेवणार आहे, तो त्यावेळी म्हणेल हा आमचं काहीतरी असं तरी होतं म्हणेल, आहे म्हणणार नाही. पण ते आहे म्हणण्यासाठी तुम्हाला त्याला एकत्र ठेवण्यासाठी काम करावं लागणार आहे. हे सगळ्या गोष्टी अभ्यास करा. काही जास्त बोललो असेल तर त्याच्याबद्दल माफी मागेन, पण बोलण्याचा उद्देश माझा फक्त एवढाच होता की प्रत्येकाने आपल्या देशासाठी काम करत असताना स्वतःसाठी पहिलं काम करायला शिका, ॲटोमॅटिकली देशासाठी पण काम होणार. ओके, थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.